15 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर आकाराच्या कार्डबोर्डच्या 4 पट्ट्या कापून घ्या आणि 2 पट्ट्या एकमेकांना मध्यात जोडून अशा 2 फुल्या करून घ्या। आता प्रत्येक फुलीला 4 बाजू आहेत, 4 ही बाजूंचे कर्ण दुमडा। असंच दुसऱ्याही फुलीचे 4 ही कर्ण दुमडून घ्या। एका फुलीच्या मध्यभागी प्रेस बटन खोचा, दुसऱ्या फुलीच्या मध्यभागी एक बारीकशी स्ट्रॉ खोचा। या 2 फुल्या एकमेकांवर धरून त्याच्यामध्ये आपण रंगीत कागदाच्या पट्ट्या जोडणार आहोत आणि ही रचना स्टँडवर ठेवली आणि फुंकर मारली किंवा पंखा सुरू केला की ते घराघरा फिरेल। फक्त जोडताना पहा, इथं मी ही प्रेस बटनची फुली आहे, ही वरची फुली आहे, स्ट्रॉची फुली खालची फुली आहे। प्रेस बटनच्या फुलीवर मी ABCD असे लिहिलेलं आहे आणि खालच्या फुलीला 1 2 3 4 असं लिहिलेलं आहे। जोडताना एकमेकावर धरून आपण जोडताना A2 B3 C4 आणि D1 असं जोडणार आहोत, म्हणजे ती सर्क्युलाकृती होईल। तर अशा प्रकारे त्या दोन्ही फुल्या कागदाच्या 4 पट्ट्यांच्या सहाय्याने एकमेकांना जोडून घेतल्या। एका वापरलेल्या CD वर एक डबी खोचून त्या डबीच्या झाकणात काडी अडकवली आणि ही काडी आता या स्ट्रॉ मधून होऊन वरच्या प्रेस बटन मध्ये अडकवली की तो स्टँड तयार झाला या चक्राचा। हे चक्र फुंकर मारली तरी फिरतं, सिलिंग फॅन खाली तर फिरेलच फिरेल। पहा, आता आपण सिलिंग फॅन खाली बघू।